आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, समोर बसलेले सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, पदाधिकारी, सभागृह ओसंडून वाहत आहे आणि हा शिवसंकल्प मेळावा सकाळी सुरू झाल्यापासून मी उद्धवजींना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या प्रमुख वक्त्यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना फार उत्तम मार्गदर्शन केलं. सचिन अहिर असतील, विनायक राऊत असतील, सुषमाताई अंधारे, अंबादास दानवे, भास्करराव जाधव, ह्या सगळ्यांनी एक शिबिर कसा असावं आणि शिबिरामध्ये शिवसैनिकांना कोणती दिशा द्यावी या संदर्भात जोरदार मार्गदर्शन केल्यावर आणि त्यांचं भाषण सगळ्यांची रंगली, कारण ही खुर्ची रिकामी होती. आता माझ्यासमोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावताय. वाघासमोर शिळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा. उद्धवजी, उद्धवजी हसतायत, उद्धवजी हसतायत. मी एका ओळीत सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय. ये हसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है. ये हसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के जलने का कारण है. महाराष्ट्र सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली. एवढं सगळं घडतंय, संकटांवर संकट येत आहेत, संघर्ष होतोय, कोंडी केली जाते, पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे. त्याच्यामुळे जी समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्धवजी तुमचं हसणं आहे. आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल आज सकाळपासून पुण्यातलं, खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सुषमाताई, आपण मगाशी एक उल्लेख केलात कोणत्या जागा लढायच्या आहेत, काय करायचं आहे, यादी तयार आहे. जर मला विचारलं, उद्धवजी विचारतात, जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात, पुणे मावळ पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि गेल्या 25-30 वर्षांमध्ये या प्रत्येक जागेवर कधी ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे. तुम्ही एक दोन जागा घेऊ नका. हा पुणे आता पहा तुम्ही, गेले काही वर्ष, मी नेहमी सांगतो, गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांचा पालख्या खूप वाहिल्या. आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे. कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली, त्यांच्या आमदार निवडून आणले, परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली, शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला,
बारामतीच्या जागेत सुप्रियाताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं. पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. शिरूर मी सांगतोय, पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतः स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे. सगळे आपलं, आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे. आणि हे आपल्याला करावं लागेल, यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील. पण 2 दिवसापूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एकतर तू राहशील, एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा, लेकिन महाराष्ट्र में रहेगी शिवसेना ही. तुम्हारे जैसे कुत्ते सिर भौंकते हैं, सांगा त्यांना. हम शेर है, खुलेआम ठोकते हैं. एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा हे सांगणारा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे. माझ्या नादाला लागू नका. पण